विजय वडेवार बोलतायत थेट जाऊयात विरोधी पक्ष हा विरोधी पक्ष कोण होता त्यावेळेस भारतीय जनता पक्ष होता भारतीय जनता पक्षाने का विरोध केला नाही त्या आरचा त्यावेळेस का मुंगिळून गप्प बसलेत कारण कंपन्यात स्वतःच्या होत्या म्हणून ते वाटेकरी होते म्हणून आणि म्हणूनच ज्या वेळेस आज आम्ही संघर्षासाठी रस्त्यावर उतरलो आम्ही विरोधी पक्ष नेता त्या आरचा एकशे चौतीस पद वेगवेगळ्या संवर्गाची वेगळेवेगळे संवर्ग एकशे चौतीस आणि जवळपास आत्ता डिसेंबरच्या आत एक लाख पद्धती भरणार होते एक लाख तयारी झाली होती आमच्याकडे सगळी माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरायला लावलं तरुणांना आम्ही आवाज उठवला सर्वप्रथम मी आवाज उठवला या होळीची या, या जे आरची होळी करा हा जे आर तरुणांना उद्ध्वस्त करणार आहे बेरोजगारांना महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त करणार आहे एम पी एस सीच्या परीक्षा परीक्ष स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या पोरांच्या मळावर उठणार आहे त्यावेळेस सगळे तरुण रस्त्यावर उतरायला लागले आंदोलन व्हायला लागले सरकार घाबरलं आणि आपलं पाप दुसऱ्याच्या अंगावर ढकलून तो जी रद्द केला ही सरकारची नामुष्की आहे ही सरकारची माघार आहे या सरकारचा गुंजाव आहे आणि या सरकारनी जो जी आर काढला आत्ता त्यावेळेचा रेफरन्स देऊन सांगतात तुम्ही रद्द का करू शकला नाहीत हा त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्ही म्हणतात की भाजप सरकारचं महायुती सरकारचं पाप आहे ते म्हणतात की महाविकास आघाडी पाप आहे उद्धव ठाकरेंचं पाप आहे आज नाग घासवा आंदोलन आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातही तीव्र आंदोलन होणार आहे नाही नाग घासून त्याने प्रायशित्त केलं पाहिजेत ते आंदोलन करतायत बरोबर आहे भारतीय जनता पक्षाने केलेल्या पापावर आता जे दुरुस्ती केली त्यामुळे आम्ही चुकलो आता आम्ही नाग घासतो आणि आम्ही पापाचं पारिजन पापातून मुक्ती घेतो असं म्हणून जर आंदोलन करत असेल तर नक्कीच त्यांना बेरोजगारांच्या समजल्या आहेत असं मी समजतो जोडे मारू आंदोलन असणार आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या असं भाजपचे कार्यकर्ते नाही नाही जोडे मारायचं तर स्वतःलाच मारून घ्या म्हणा जोडे मारायचे तर या राज्यातील बेरोजगारांना सत्तर हजार मेगापदांची भरती कुठे गेली का भरती गेला नाही आता तुम्हाला तातडीने तुम्ही एवढ्या शिक्षकांच्या पासून सगळे पदभरती करणार तुम्ही का केली नाही आणि राहिला जी आरचा पुन्हा विषय त्यावेळेस जी आर काढला सरकार नवीन आल्यानंतरच धोरण बदलतं सवा वर्ष दीड वर्ष होत आलाय तुम्हाला तो जी आर कंटिन्यू करून कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याची काय गरज होती कॅबिनेटमध्ये तुम्ही का पुढे गेलात त्याच्यामध्ये दुरुस्ती का केलात तुम्ही तुम्हीच केलेली दुरुस्ती आहे हे सगळं उघडं आहे ओपन आहे महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्म असेंब्लीमध्ये त्याची चर्चा झालेली आहे विधानभवनामध्ये हे सगळं ओपन आहे या सरकारनी वाढीव संवर्गाचा जी आर काढला जुना जीआर आर अशोक चव्हाणपर्यंत पृथ्वीराज चव्हाणपर्यंत मर्यादित जागेसाठी होता केवळ पंधरा सवर्गासाठी तो जी आर होता यांनी तो जी आर बदलून एकशे चौतीस वर्गासाठी जे आर काढला याच खरं पाप भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षाने प्रायश्चित्त घेऊन गे घेतलं पाहिजेत स्वतःचा नाक घसवून घेतला पाहिजेत दुसऱ्याच्या प्रतिमेला जोळे मारण्यापेक्षा स्वतःला जोळे मारून घेतले पाहिजेत